स्क्रीन आणि आवाज क्लिअर आहे का बोला एकदा, फास्ट कमेंट करा जरा, पटकन कमेंट करा. आज पाईप अँड कसनमध्ये नळ टाकी हौदमध्ये पुढे जाऊयात. लास्टच्या लेक्चरला म्हणजे फ्रायडेला काय झालं होतं, तर फ्रायडेला आपण ही कन्सेप्ट बघितली होती. कोणती कन्सेप्ट रे, मी इथे लिहितो. ती ऑडवाली गोष्ट याच्यामधली बघितली होती. कसं, तुम्हाला तीन नळांचा टाईम दिलेला असेल, तीन नळांनी टाकी एवढ्या वेळा भरते. समजा काहीतरी दिलं आहे 24 मिनटं, ठीक आहे. पहिले 5 मिनटं 10 मिनटं एक नळ चालवला. समजा त्या तीनपैकी ए बी सी पैकी बी नळ पहिले 5 मिनटं चालवला आणि नंतर बी नळ बंद केला. त्यानंतर उरलेली टाकी सी व ए यांनी मिळून 48 तासात असं काहीतरी भरली किंवा 48 मिनटात भरली. तर तुम्हाला विचारलेलं असतं एकटा बी ती टाकी किती वेळात भरेल, ही ऑडवाली गोष्ट आहे. त्याच्यात त्याला तुम्हाला सांगितलं काय करायचं, मोठ्या त्या दोन संख्या असतील त्यांचा गुणाकार, नंतर डिवाइडमध्ये त्या दोन्ही संख्याचे वजाबाकी आणि मायनस का प्लस, ठीक आहे. दोन्ही फरक, दोन्ही संख्यातला फरक ज्या मोठ्या संख्या असतील आणि प्लस जो की बंद केलेल्या नळाचा टाईम असेल, ठीक आहे ना. हे शॉर्टकट सांगितलं त्याला, आय थिंक ते लक्षात असेल सगळ्यांच्या. चालायचं पुढे आपण. मला वाटतं ह्या शीटमध्ये 35 नंबरच्या क्वेश्चनपर्यंत आलो होतो. अरे बरोबर का, हा नंबर झाला होता ना, हा क्वेश्चन 35 नंबरचा क्वेश्चन झाला होता, ठीक आहे. चला याचं उत्तर काय आलं होतं, 4 आर्स, ठीक. घ्या झाला, एक पाण्याचा ड्रम आहे 304 भरला असेल. नीट लक्ष द्या क्वेश्चनला, व्यवस्थित समजून घ्या. आता एक पाण्याचा ड्रम 304 भरला असेल आणि त्यातून 9 लिटर पाणी काढले तर ते 1/2 भरला जातो, अर्धा भरला जातो, तर ड्रमची क्षमता किती असेल. लावा टाकत क्वेश्चनला ट्राय मारा. ज्या काळकाम वेगमध्ये टाईम अँड वर्कमध्ये ज्या गोष्टी वेगळ्या असतील त्या गोष्टी आता इथून पुढे बघतो आपण. लावा डोकं. किती, 36 लिटरची. बरं चला मला सांगा ना, हे दिलंय तुम्हाला 3/4. जर हे 1/2 करायचं असेल तर किती लिटर पाणी काढतो, 9 लिटर. अरे बरोबर का, 3/4 भरलेली होती त्याच्यातून जर 9 लिटर काढून घेतलं तर टाकी अर्धी भरलेली असेल, ठीक आहे, 1/2 भरलेली असेल. मग आता मी काय करतोय ते नीट लक्ष द्या. बेस मला पाहिजे नाही, 2 आणि 4 यांचा एलसीएम किती होणार, नीट लक्ष द्या, गोष्टीला समजून घ्या व्यवस्थित. 2 आणि 4 यांचा एलसीएम किती येणार, 4. अरे बरोबर का, जर ह्या 4नी ह्या 304 गुणलं तर किती येणार, 3. हे कसं आलं, 304 × 4, 4 कटलं तर 3, आणि इकडे जर 4 102 गुणलं, 2 × 1 = 4, म्हणजे हे 2 × 1 = 2 आलं, ठीक आहे. आता यांच्यामधला फरक 3 आणि 2 कितीचा फरक आहे रे, 1. रेशोमध्ये कितीचा फरक आहे, 1:1. लिटरमध्ये कितीचा फरक आहे, 9 लिटर. मग मी म्हणू का 1:1 किती लिटर, कारण की याच्यातून जेव्हा ते काढून घेतलं तेव्हा अर्धी भरलेली ना, ठीक आहे. म्हणजे 1:9 3-2 केलं फरक, 1:9. तर तुम्हाला काय विचारलंय, कॅपॅसिटी विचारली फुल, पूर्ण कॅपॅसिटी किती आहे, 4:1:9 असेल तर 4 × 9 = 9 किती रे, 36. खतम. टाकी असणार 36 लिटरची. बुद्धीला पटलं का बोला, हे कितीही गडूळ क्वेश्चन असला तरी तुम्ही त्याला एकदम आरामशीररित्या सोडवू शकता. मी काय काय गोष्टी केल्यात व्यवस्थित समजून घ्या गोष्टींना, नवीन आहेत गोष्टी तुमच्यासाठी, या
समजल्या पाहिजे, कळल्या पाहिजे. लिहून झालं हे, चालायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन घ्या आणि ट्राय मारा. पाच पाईप 80 मिनिटात टाकी भरू शकतात, समान आकारमानाच्या 8 पाईपाने टाकी भरण्यास किती वेळ लागेल? हा तर एकदम गरीबवाला क्वेश्चन आहे. 50. बघा ना, ते पहिली कन्सेप्ट टाईम अँड वर्कमधली, 5 पाईप आहेत, एक टाकी 80 मिनिटात भरते, कॅपॅसिटी निघणार, समान व्यासाचे तेवढ्याच आकाराचे 8 पाईप, किती वेळ लावेल? एक्स वेळ लावेल बाबा. 8 × 8 = 8, 8 × 10 = 80. 10 × 5 किती येणार? 50. एकदम गरीबवाला क्वेश्चन. ठीक आहे, काल औरंगाबाद ग्रामीणचा पेपर झाला, त्याच्यामध्येच एक असा क्वेश्चन होता, गरीबवाला आहे पण बघू, बघून घेऊ क्वेश्चनला. त्या सापडला पाहिजे फक्त टाईमवर. होतं घ्या, एक क्वेश्चन लिहा. क्वेश्चनला एक, एका पाईपाने एक टाकी 4 तासात भरते, 4 तासात भरते. तर ती टाकी 5 पाईपाने किती मिनिटात भरेल? ऑप्शन घ्या, 40, 60, 44 आणि डी घ्या 48. सोपा क्वेश्चन आहे, फक्त तास मिनिट. एक टाकी 4 तासात भरते एका नळाने, ती टाकी 5 पाईपाने किती मिनिटात भरेल असं विचारलंय. चला 48 आलं, कर सेम वे ना. बघा पहिले कॅपॅसिटी काढणार, एक टाकी 4 तासात भरते, एक टाकी 4 तासात भरते. ठीक आहे, तर ती टाकी 5 पाईपाने, पाईप 5 आहे, किती मिनिटात भरेल किंवा तासात भरेल? जर हे 5 इकडे गुणाकार तिकडे आले तर भागाकार भेटणार, 4/5 यायला पाहिजे. हे येणार कशात? तासात, 4/5 तास. पण आपल्याला मिनट ऑप्शनमध्ये आहे, मग मिनटं आहे या 4/5 जर मिनटात करायचं असेल, हे तासात आहे, मिनटात करायच्यात किती निघणार? 60 नी 5 नी जर 60 भाग दिला, 12 × 5 = 60 होतं, 12 × 4 किती येणार? 48. म्हणजे किती मिनटं रे? 48 मिनटं. ठीक आहे, युनिट लक्षात घ्या फक्त, बाकी काही नव्हतं त्याच्यात, एकदम गरीबवाला क्वेश्चन होता, सेम होता म्हणून बघून घेतले लगेच. चला आलं इथपर्यंत, चालायचं पुढे. घ्या मग पुढचा क्वेश्चन ट्राय मारा, 38 नंबरचा क्वेश्चन. व्हेरी गुड, एक टाकी 1 तास 20 मिनिटात भरण्यासाठी सारखे 6 पाईप लागतात, तर त्याच प्रकारचे फक्त
पाच पाईप वापरले तर तकीला नाही दे, टाकीला आहे. टाकीला भरण्यासाठी किती वेळ लागेल? मारा ट्राय. एक 36, 36. चला नीट लक्ष द्या. पहिले तर इथं तास आणि मिनिटात आहे असं जमणार नाही, ठीक आहे? किती पाईप आहे? सहा पाईप आहे. एक तास 20 मिनटं, मग सहा पाईप एक तास आणि 20 मिनटं, 20 भागिले तासात रूपांतर करायचं तर 60 नाही भागणार, 20 एक 20, 20 त्रिक 60, म्हणजे 1 1 3 हे कळलं का बोला? ठीक आहे, याला तासात करू कन्वर्ट करून घेतलं. एक तास 20 मिनटं म्हणजे 1 1 3 येणार. बुद्धीला पटलं हे इकडे लिहून पण दाखवलं कसं केलं. तर तेच त्याचप्रकारे फक्त पाच पाईप वापरले. किती पाईप वापरले? पाच पाईप. तर किती वेळात भरेल एक्स? तर याला कन्वर्ट करा. 3 एक 3, 3 आणि 1 किती येणार? 4 4 बाय 3 बरोबर काय असणार? 5 गुणिले काय असणार? एक्स. 3 एक 3, 3 दुने 6, 4 दुने किती येणार? 8 8 बाय 5 बरोबर असणार एक्स. 5 ने भाग दिला, 5 एक 5, 3 उरले. 5 ने भाग दिला, 5 एक 5 आणि 3 उरले, म्हणजे 1 3/5. आता मला परत ह्या 3/5 ला कन्वर्ट करावं लागेल. एक तास तर कम्प्लीट आहे, 3/5 तास म्हणजे किती मिनटं? परत 60 निघणार, हे येणार 12 1 12 5 60 होतं, 12 3 किती येणार? 36. म्हणजे एक तास किती मिनिट राजांनो? 36 मिनिट. एक तास 36 मिनिट. बुद्धीला गोष्टी पटताय का बोला? सी, व्हेरी गुड. चला कन्वर्जन लक्षात ठेवा, कन्वर्जन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट केलं तरी जमल, काय अडचण नाही, पण मग डायरेक्ट तू मिनटात इथं करून घेशील, एखाद्या वेळेस गढूळ संख्या आली तेव्हा प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळं सवय अशी लावून टाका, याला जास्त काही टाईम लागत नाही, ठीक आहे ना? हे प्रिपरेशन यासाठीच केलं, नाही तर याला डायरेक्ट मिनटात केलं असतं तिकडे पण मिनिट खतम संपलं असतं, असं काही एवढं विशेष काम नव्हतं ते, ठीक आहे? पण जेव्हा इथं गढूळ संख्या भेटेल तेव्हा तुम्हाला ते कन्वर्जन करावं लागणार. चला घ्या, नेक्स्ट क्वेश्चन घ्या पुढचा आणि ट्राय मारा. या क्वेश्चनला मस्त टाईम घ्या, सोडवा. हे तुमचं रेग्युलर पट्ट्यातला क्वेश्चन आहे. ए आणि बी 37.5 आणि 45 मिनटात टाकी भरू शकतात. जर दोन्ही पाईप उघडले तर बरोबर अर्ध्या तासात टाकी भरण्यासाठी बी नळ किती वेळानंतर बंद करावा लागेल? क्वेश्चनमध्ये मजा आहे. आता मी याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मी तुम्हाला वारंवार सांगत आलो आहे की जेव्हा पण तुम्ही आपलं नळ व टाकी बघणार तर माझी ही एकदम का अंधन त्याला हृदयाच्या अंतकरणापासून रिक्वेस्ट असेल की तुम्ही पहिले याचे टाईम अँड वर्क पूर्ण बघणार, तरच मी जे नळ आणि टाकी शिकवतो आहे ते तुम्हाला लक्षात येईल. जर तुम्ही टाईम अँड वर्क पूर्ण नसन बघितलं, काळकाम वेग जर पूर्ण नसन बघितलं तर तुम्हाला इकडे प्रॉब्लेम येणार, ठीक आहे? कारण की मी नळ आणि टाकीमध्ये परत परत त्याच गोष्टी रिपीट नाही केल्या, त्याच्यामध्ये त्याच्या बदल्यात मी काय केलं आहे तर अशा गोष्टी ॲड ऑन केल्यात, हे क्वेश्चन ॲड ऑन केलेत, ठीक आहे ना? परत परत ते शिकवण्यात काही मजा नव्हती, फक्त नळ म्हणजे कशा माणसांच्या जागी फक्त पाईप घ्यायचे आणि तेवढं शिकवायचं त्याच्यात मजा नाही, त्याच्यात मी अशा गोष्टी ॲड केल्यात, ठीक आहे ना? तर मग त्याच्यासाठी पहिले हे पूर्ण बघा, मग ह्या गोष्टीला ट्राय करा. चला मारा ट्राय. तीच मेथड, तेच वे, तेच फंडे सगळे. चला चहावाला क्वेश्चन, फक्त कसं आलं ते पण सांगा. टूल्स, टाइमर, एका मिनिटाचा टाइम स्टार्ट.
लागू द्या टाइम, द्या बुद्धीला ताण. एक नंबर क्वेश्चन आहे, मजा आहे. म्हणजे ज्याला कन्सेप्ट क्लिअर झाली त्याला कळल. पंधरा आलंय का? 15 तर चुकीचं आहे. ठीक आहे, गोष्टीला समजून घ्या व्यवस्थित. आता पहिले क्वेश्चनचं म्हणणं समजून घ्या काय. दोन पाईप आहे ए आणि बी, 37.5 आहे. म्हणजे मी असं लिहू का, 37 दुणे किती रे? 74. 74 किती? 75/2. आणि हे 45. पहिले तर लसावी काढा, टाकी किती लिटरची ते भेटून जाईल. ठीक आहे, लसावी काढताना मी तुम्हाला सांगितलं आहे छेदाचं काही नसतं, अंश बघा. 75 45, 75 आणि 45, 75 150 पण नाही येत. नंतर मला सांगा 225, 225 येतं का? हो, 45 10 होतं, मग 450, 4 2 225 जमतं. म्हणजे हे 75 3 होतं, 3 2 किती येणार? 6. कळलं का कसं? कारण की 225/75/2 इफिशियन्सी, हे 2 वरती गुणाकार जाणार. हे 75 1 75, 75 3 225, आणि 3 2 किती येणार? 6. हे तर जमलं पाहिजे, याच्यात तर काय अडचण नाही. 45 5 225 इफिशियन्सीपर्यंत तर कोणाला काही अडचण नसावी. ठीक आहे, खूप वेळेस इफिशियन्सी काढली आहे, लसावी खूप वेळेस अशा संख्यांचा काढला आहे. इथपर्यंत आले का? बोला, मजा इथून पुढे चालू होते. आता ही 225 लिटरची टाकी जी आहे ना, ती मला भरायची. जर दोन्ही पाईप उघडले बरोबर, अर्ध्या तासात टाकी भरली पाहिजे. किती तासात भरली पाहिजे टाकी? अर्ध्या तासात भरली पाहिजे. तर बी नळ किती वेळानंतर बंद करावा? मला सांगा कोणता नळ बंद करताय तुम्ही? बी नळ बंद करताय. अरे बरोबर का? म्हणजे अर्धा तास, टोटल बरोबर अर्धा तास कोणता नळ चालू आहे? ए नळ चालू आहे. बी नळ बंद करतोय ना मी, म्हणजे दोन्ही नळ तर ओपन केले तुम्ही, नंतर बी नळ काही वेळाने बंद करतोय, म्हणजे पूर्ण अर्धा तास कोणता नळ चालू आहे? ए नळ चालू आहे. मग ए नळाची इफिशियन्सी तुम्हाला माहिती आहे, 6 6 आहे. आणि अर्धा तास म्हणजे 30 मिनटं. मग ह्या 30 मिनटात हा किती पाणी टाकणार आहे? 180 लिटर पाणी टाकणार. बुद्धीला पटलं का? बोला, अर्धा तास हा चालूच राहणार आहे, हा बंदच नाही केला मी चालू केल्यापासून. 180 लिटर पाणी कोण भरणार आहे? ए नळ भरणार आहे. आता उरलेलं पाणी अर्ध्या तासात कोणाला भरायचं आहे? 225 मधून 180 गेले, तर हे 20 आणि 20 40 45 उरलं. हे 45 पाणी कोणाला भरायचं आहे? बी नळाला. तर बी नळ 45 पाणी किती वेळात भरेल रे? बीची इफिशियन्सी 5 आहे. 5 1 5 5 9 45, म्हणजे तो फक्त अर्ध्या तासात जर तुम्हाला टाकी भरायची असेल तर ए पूर्ण अर्धा तास चालू ठेवला, तर बी 9 मिनिटानंतर बंद करून टाका, अर्ध्या तासात टाकी भरून देईन, खतम. काही करता, तीच मेथड तीच वे तेच फंडे वापरतोय, काहीच नवीन नाही करत आहे. क्वेश्चन फक्त थॉट प्रोसेस चेंज करा, बस खतम, दुसरं काहीच नाही त्याच्यात. चला, बुद्धीला पटला का क्वेश्चन? बोला, सुधारला क्वेश्चन सगळ्यांना? तुम्ही दोघी आज किती दिवसानंतर आल्या? 2 महिन्यानंतर, 2 हप्त्यानं, 1 वीक नंतर का? घरी गेलेत का? चला, क्वेश्चन लक्षात आला करे, व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चनला, व्यवस्थित लिहून घ्या.
करू रफ याला. देऊ पुढचा क्वेश्चन. अरे बोला रे, द्यायचा पुढचा क्वेश्चन. मारता परत एकदा ट्राय. चला या क्वेश्चनला ट्राय करा. 36 आणि 48 मिनिटात भरतात, दोन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले. जर टाकी 27 मिनिटात भरण्यासाठी दुसरा पाईप किती वेळानंतर बंद करावा? सेम क्वेश्चन आहे, मारा ट्राय. शीट मधला लास्ट क्वेश्चन. ती कन्सेप्ट कळली की नाही लगेच कळून देईन आपल्याला. बारा मिनिट, जबरदस्त. आकाश आणि गणेश, 12 मिनिट. चला नीट लक्ष द्या, परत एकदा समजून घ्या. दोन पाईप आहेत, पहिला आणि हा दुसरा. 36 आणि 48 आहे. जर एलसीएम लगेच नाही सुधारला तर याला फोडा. हे 12 त्रिक 36 आणि हे 12 चौक 48. एलसीएम म्हणजे दोघांचा काय असणार गुणाकार? 12 कॉमन आहे आणि 3 गुणिले 4, 4 त्रिक 12. 12 12 किती होणार रे? 12 गुणिले 12 म्हणजे किती असतं? 144, 144. अरे आलं, म्हणजे 144 लिटरची टाकी आहे. ठीक आहे, 36 चौक 144 होतं आणि 48 त्रिक 144 होणार. इफिशियन्सी भेटली. आता दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी 27 मिनिटातच भरायची. तर दुसरा पाईप किती वेळानंतर बंद करावा लागेल? दुसरा नळ बंद करतोय दोन्ही पाईप चालू करून, म्हणजे पहिला नळ पूर्ण 27 मिनिटं चालू होता. पहिला नळ पूर्ण 27 मिनिटं चालू होता. हा पहिला नळाची इफिशियन्सी गुणिले 27 मिनिटं. त्याची इफिशियन्सी किती आहे? 4. 27 चौक किती रे? 7 चौक 28, 7 4 2 12, 4 2 8, 8 आणि 2 किती येणार? 10 108. 27 चौक 108 भरलं, म्हणजे 108 लिटर पाणी कोणी भरलं रे? ए नळाने भरलं, पहिल्या नळाने भरलं. 144 मधून 108 गेले तर मला वाटतं 36 उरतं. ही 36 लिटरची टाकी किंवा 36 लिटरचं पाणी कोण भरणार आहे? दुसरा नळ. दुसऱ्याची इफिशियन्सी किती आहे? 36 भागिले 3, 12 मिनिट. म्हणजे याला फक्त 12च मिनटं चालवा. मग तुम्ही सुरुवातीला 12 मिनटं चालवा किंवा शेवटी 12 मिनटं चालवा, पण याला 12 मिनटंच चालवा, खतम. तर 27 मिनटात तुमची टाकी पूर्णपणे भरून जाईल. आलं, आता ही कन्सेप्ट कळली व्यवस्थित. चला जर असे सीटच्या बाहेरचे क्वेश्चन बघू. शीटमध्ये एवढेच क्वेश्चन आहे ना? अरे आहे का? किती नंबर आहे? 45 आहे का? ठीक आहे ठीक आहे. फोटो राहिलं का? काढा. व्हेरी गुड, 12 12 सगळ्यांचं आलं आहे. चला घ्या, मारा. किती क्वेश्चन आहे शीटमध्ये? 45 आहे का? चालतं आहे. जर एक टाकी 1/3 भरलेली असेल तर तिच्यात 40 लिटर पाणी असते, तर 1/2 टाकीमध्ये किती पाणी असणार? हा तर गरीबवाला क्वेश्चन आहे, हा तर लगेच आला पाहिजे. ए 80. ए भाई 80 नाहीच आहे. बघा ना, टाकीचा किती भाग आहे? 1/3 भाग म्हणजे 40 लिटर. अरे ही कन्सेप्ट लय गरिबासारखी शिकवली ना रे पहिले. तर पूर्ण एक, हे इकडं
भागाकारातले इकडे गुणाकारात जाणार, 4 तर किती 12, म्हणजे पूर्ण एक टाकी किती लिटरची आहे, 120 लिटरची. तर तो काय म्हणतोय, अर्धी अर्धी टाकी म्हणजे याच्या अर्ध 60 लिटर, खतम. अर्धी टाकी पाहिजे ना मला, 1/2 पाहिजे, 60च्या 120च्या 1/2 म्हणजे किती असणार, 60. हे तर असं असे क्वेश्चन तर म्हणजे भेटले तर स्वर्ग मानायला पाहिजे तुम्ही, याच्यात तर काही अडचणच नाही पाहिजे. करू रफ याला. चला, याच्यापेक्षा गढूळ क्वेश्चन बघितले तुम्ही. टाकीचा 3/4 भाग पाण्याने भरलेला आहे, जर टाकीतून 12 लिटर पाणी बाहेर काढले तर टाकी रिकामी होते, तर टाकीची क्षमता किती आहे. 3/4 पाण्याने भरलेला आहे, जर टाकीतून 12 लिटर पाणी काढले तर टाकी रिकामी होऊन जाते. बघा जरा, किती, हां हे तर आणखीन गरीब. 3/4 बरोबर किती, 12 लिटर, म्हणजे 12 लिटर जर काढून घेतलं तर टाकी पूर्ण रिकामी होऊन जाते. हे 3 × 3, 3 × 12, हे 4 × 4 किती येणार, 16. याच्यात तर काही अडचणच नाही पाहिजे. आलं हे डी, व्हेरी गुड. करू रफ याला. चला पुढे चला, मजा इथं आहे. घ्या, टाकीचा 2/3 भाग पाण्याने भरले आहेत, त्याच्यात 18 लिटर पाणी टाकले तर ती टाकी भरते, तर टाकीची क्षमता किती. हे पण सोपं आहे. बी, ए, हां बी बरोबर आहे. मला सांगा ना, 2/3 पाणी भरलेलं आहे टाकीचा, जर 18 लिटर पाणी आणखीन टाकलं तर टाकी पूर्णपणे भरते. मग मला सांगा ना, 2/3 भाग भरलेला आहे तर रिकामा भाग किती रे, रिकामा भाग किती असणार, 3 पैकी 2 भाग भरला आहे, मग 3 पैकी 1 भाग कसा असणार रिकामा, आणि त्याच्यात 18 लिटर टाकी, 18 लिटर पाणी टाकलं तर टाकी पूर्ण भरते, म्हणजे रिकामा भाग 1/3 बरोबर 18 लिटरचा आहे. तर पूर्ण एक टाकी हे 3 इकडे बक्कार तिकडे आलेत, गुणाकार 18 + 3 किती होणार, 54. खतम. मांडायचं काय ते बघा फक्त, बस संपलं. 54 लिटरची टाकी असणार पूर्ण, कारण की आणखीन जर 18 लिटर पाणी टाकलं तर टाकी पूर्ण भरते, आणि रिकामा भाग किती आहे, 2/3 भाग भरला असेल तर रिकामा भाग 1/3 असेल, 1/3 म्हणजे 18, तर पूर्ण म्हणजे किती असणार, 18 + 3 = 54. करू रफ याला. यात काही अडचण नाही पाहिजे ह्या तीनही क्वेश्चनमध्ये. घ्या, जर एका टाकीचा 3/5 भाग 18 मिनिटात भरला जातो, हे 1.8 मिनिटात भरला जातो, त्यानंतर उर्वरित टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. मारा ट्राय. याच्यात थोडे कॅल्क्युलेशन आहे बस. आणि जे रेकॉर्डेड लेक्चर बघणार असेल त्यांनी पहिले एकदा कन्सेप्ट शिकल्यानंतर शीट तुम्ही तुमच्या हाताने ट्राय करा, आणि नंतर मग जो डाऊट आहे तो बघून घ्या. मग तुम्ही स्पीड अप केलं करून बघितलं तरी चालतं आहे, जमल नाही तर. इतकं सोपं आहे ते, आम्हाला सोप्या गोष्टी कुठं जमतात म्हणा. चला लक्ष द्या, इतका टाइम नाही लागत त्याला. गडुळांनो, जर एका टाकीचा 3/5 भाग किती मिनिटात भरतो, 1.8 मिनिटात भरतो, हे मिनिट आहे.
तर त्या टाकीला उर्वरित टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती? मला सांगा, 305 भाग भरला म्हणजे 5 पैकी किती भाग उरला रे? 205. याला किती टाईम लागणार ते बघायचं आहे. अरे बरोबर का? हे बुद्धीला कळलं का? बोला, रिकामा भाग कळला का? हा भरलेला भाग असेल. 3 पैकी 5 भरला आहे म्हणजे 3 पैकी 2 कसा आहे रिकामा? हे सॉरी, 5 पैकी 2 कसा आहे रिकामा भाग? हा काढायचा. जर यांनी याला भागलं 3 × 3 × 3 = 18 म्हणजे 0.6 मिनिट, म्हणजे 1/5 भाग 0.6 मिनटं लागतो. अरे बुद्धीला पटलं का? बोला, हे मला 2/5 भाग पाहिजे. याला 2 निघुना, भेटलं 2/5 भाग. इकडं पण 2 निघुना लागणार. मग सईदूने किती रे? 12. 1.2 मिनिट. 1.2 मिनिट म्हणजे याला काय करणार आहे? हा तर पूर्ण आहे. 1.2 म्हणजे काय? हा 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, आणि याला 2 निघुणार. किंवा डायरेक्ट 6 निघुणून टाका. 12 सकून किती येतं? 72. 60 निघुणत असतात ते ॲक्च्युअलमध्ये, म्हणजे भेटून जाईन. किती सेकंद होईल? 72 सेकंद. 60 निघुणार ना, मिनटाचं सेकंदात करायचं असलं तर किती निघुणार? 60 नि 60 निघुणलं ते काय होणार? 1.2 ला 60 निघुणलं तर 72.0 म्हणजे 72 सेकंद लागेल. ऑप्शन नंबर किती रे? सी. काय अवघड होत त्याच्यात? व्हेरी गुड. खंडाकळेच्या ॲन्सर यायले मस्त. हा 1 नंबर मित्र. चला जायचं पुढे. लास्ट क्वेश्चन शीटमधला. मग शीटच्या बाहेरचे थोडेसे बघू. करू करफ याला घ्या. जर बादली 40% भरली असेल तर तिच्यामध्ये 37.5%पेक्षा 5 लिटर पाणी जास्त आहे, तर बादलीची क्षमता किती? आता लय गरीब आहे. याच्यासारखा गरीब क्वेश्चन कोणताच नाही. क्वेश्चनला समजून घ्या व्यवस्थित फक्त. येत आहे, येत आहे, बरोबर येत आहे. पाटील साहेब तुमचे पण बरोबर आहे. चला आलं. किती? 200. मला सांगा ना, जर बादली 40 लिटर भरली असेल तर तिच्यामध्ये 37.5%पेक्षा 5 लिटर जास्त आहे. अरे बरोबर का? 37.5 आणि 40 टक्क्यामध्ये कितीचा फरक आहे? 2.5 2.5 टक्के बरोबर किती लिटर? 5 लिटर. पूर्ण टक्क्यात किती असतं? 100. मग 100 = x. याचा गुणाकार असोत, याचा गुणाकार असोत, तर डायरेक्ट जरी केला असता तर मला सांगा ना, 2.5 ला 100 करण्यासाठी किती नाही? 25 असतं तर 4 निघुणलं असतं, तर 100 झालं असतं. 2.5 आहे म्हणजे 40 निघुणार, तर 100 होणार. तर इकडं पण 40 निघुणलं, तर 4×5 = 20 म्हणजे किती येणार? 200. असं किंवा नाहीच बुद्धीला पटलं तर गुणाकार करा. 100 × 5/2.5 बरोबर असणार x. हा पॉईंट गॅप केला तिथे 1 शून्य येणार. 25×1 = 25, 25×2 = 50, 100×2 = किती? 200. कसंही खा, उत्तर सेम येतं. आलं हे 200 लिटर. कळलं सगळ्यांना? चला आले इथपर्यंत. आता थोडेसे शीटच्या बाहेरचे क्वेश्चन बघूयात. मग क्वेश्चन तुम्हाला लिहावं लागतील जरा. इथेचे ॲन्सर की पण आहे. घ्या मग क्वेश्चन लिहा.
थोडेसे जरा प्रॅक्टिस वाले क्वेश्चन आहेत. दोन नळ ए व बी, दोन नळ ए व बी, टाकी 20 आणि 15, 20 आणि 15, 20 आणि 15 तासात भरतात. जर त्यांना अल्टरनेटला मराठीत काय म्हणतात? अदलून बदलून. जर त्यांना आणखीन थोडं शब्द सांगा ना, आठवत असेल तर सांगा जरा त्यांना. जर त्यांना एकानंतर एक, जर त्यांना एकानंतर एक, मला मराठीत शब्द नाही आठवला, एकानंतर एक कंसामध्ये लिहून घ्या अल्टरनेट. मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं ना रे? एकानंतर एक अल्टरनेट, ठीक आहे, आदला बदल राहू दे भाई तू. अल्टरनेट एकानंतर एक आणि सुरुवात बी पासून केली, सुरुवात बी पासून केली तर टाकी किती वेळात भरेल? टाकी किती वेळात भरेल? 16 तास, 16 3 4 तास. हे आता रेग्युलरवाले क्वेश्चन्स आहेत तुमचे, जे की तुम्ही टाईम अँड वर्कमध्ये बघितलेत, पण तरी एक दोन चार क्वेश्चन तरी डिस्कस करायला पाहिजे. आलटून पालटून, नाही त्याला एक मस्त शब्द आहे मराठीत काहीतरी, मला आठवत नाही, पर्यायी नाही ना. एक आड एक, हां एकानंतर एक याला म्हणता मराठीत, एक आड एक. जबरदस्त, हे आठवत नव्हतं. एक आड एक आणि सुरुवात बी पासून असेल तर टाकी किती वेळात भरेल? मराठा डी 17 1 4. नाही चला नीट लक्ष द्या. पहिले तर टाकी किती लिटरची ते फाइंड करणार? 20 आहे आणि हे 15 आहे तर 60 येणार, 60 लिटरची. याची इफिशियन्सी किती असणार? 3. आणि याची इफिशियन्सी किती असणार? 4. बरोबर. आता सुरुवात बी पासून आहे, पहिले बी नंतर ए, म्हणजे हे किती मिनिटाचं काम होणार? 2 मिनिटाचं का 2 तासाचं? तास आहे ना हे, मग हे 2 तासाचं, 2 तासाचं काम. किती? 3 आणि 4 किती रे? 7. 7 युनिट काम जर 2 तासात होत असेल तर मला सांगा ना, 56 7 8 किती होतं? 7 8 किती? 7 8 56, म्हणजे या 60च्या आधी यांनी भाग जाणारी संख्या बघितली, म्हणजे 56 लिटर पाणी पडलं. इकडं पण 8 निघणार, 8 2 किती रे? 16 तासात. बरोबर, 16 तासात जर 56 लिटर पडलं, आणि आता कामावर कोण येणार आहे? सुरुवात ज्यांनी केली त्याला सुरुवात कोण करतोय? बी करतोय. बी करतोय म्हणजे बी किती पाणी टाकणार? 4. आणि आपल्याला पाहिजे पण 4च लिटर होतं, बीने टाकलं आणि तो 1 तास चालणार, म्हणजे 16 ने किती तास होणार? 17 तास. 17 तासात पूर्ण किती लिटर पाणी पडणार? 60 लिटर पाणी पडणार. खतम. काही करतो आपलं काही, हा कुठेही नेऊन ठेवतं भाई. सुरुवात कोण करत आहे ते इम्पॉर्टंट आहे ना. अल्टरनेट काम करतोय म्हणजे हे 2 तासाचं काम झालं, 7 युनिट. मग 7 8 56, 60च्या आधी 7 ने भागणारी संख्या 56 आहे, म्हणजे 56 लिटर पाणी पडलं किती तासात? 16 तासात. आणि नंतर कोणता नळ येणार? बी नळ.
बिनर 4 लिटरच पाणी लागत होतं, 4च टाकणार आहे 1 तासात, म्हणजे 16 ने किती तास होऊन जाईल, 17 तास, 17 तासात 60 लिटरची टाकी भरून जाईल. मी एने स्टार्ट केलं तर चुकून, अच्छा असं नक करू. सुरुवात तुमच्या मनाने करा असं क्वेश्चन मध्ये नव्हतं. चला झालं घर हेलून, पुढच्या क्वेश्चन वरती जायचं का? जायचं, मारा मटरा आहे. एक सेम देतो, मला वाटलं होतं बरोबर करसान तुम्ही पण चुकवलं तर आणखीन एक घ्या. चला ए आणि बी, ए आणि बी एक टाकी 6 व 9 मिनिटात भरतात, 6 व 9 मिनिटात भरतात. जर जर ते एक आड सुरू केले व सुरुवात एने केली, सुरुवात एने केली, सुरुवात एने केली, तर टाकी भरण्यासाठी किती मिनिटं लागेल? ऑप्शन बोर्डवरती आहेत. सात मिनिट सुरुवात ए नी करणार आहे, आलं पाहिजे हे. हे तर रेग्युलर वाले क्वेश्चन आहे, काय अडचण नाही याच्यात. चला ए टाकी 6 तासात, बी टाकी 9 तासात, टाकी आहे 18 लिटरची, इफिशियन्सी याची 3 याची 2, ठीक आहे. अल्टरनेट चालू करताय आणि पहिले ए आणि बी, पहिले सुरुवात एने केली तर 1 तासाचं काम, हे सॉरी 2 तासाचं काम किती होणार, मिनटं आहे ना हे, 2 मिनटामध्ये किती टाकी भरणार? 5 लिटर पाणी पडणार 2 मिनटात. 5 त्रिक किती रे? 15. इकडं 3 मल्टिप्लाय, इकडं पण 3 मल्टिप्लाय, म्हणजे 6 मिनटामध्ये टाकीमध्ये पाणी पडलं 15 लिटर. आता ए टाकी ए येणार पुढं आणि एची इफिशियन्सी 3च आहे, म्हणजे आणखीन 3 लिटर पाणी ए टाकणार, तो 1 मिनटं घेणार. 18 लिटरची टाकी भरली किती मिनटात? 6 ने किती मिनटं झाले? 7 मिनटं. खतम आलं हे 7 मिनटं. विजय कस काय सी रे आता? हां सुरुवात कोण करते बघा ना, इतकं सिंपल गोष्ट सांगतोय त्याला. चला आले इथपर्यंत, चुकून झालं का? बर ठीक आहे. घ्या क्वेश्चन, घ्या लास्ट क्वेश्चन आजचा, आणि पाईप अँड नळ टाकी आऊटचा पण लास्ट क्वेश्चन. ए आणि बी, ए आणि बी एक टाकी अनुक्रमे 18 आणि 27 तासात भरतात, 18 आणि 27 तासात भरतात. जर दोघांना एक आड, कौन सा मध्ये लिया? अल्टरनेट.
अल्टरनेट आणि कंस बंद करा. सुरुवात एनी केलेली असेल, सुरुवात एनी केलेली असेल तर टाकी पूर्ण भरायला. किती वेळ लागेल टाकी पूर्ण भरायला? किती वेळ लागेल? सेकेंड 18 आणि 27 वाला ना? हो एकवीस एकशे दोन. चला मला सांगा टाकी किती लिटरची येणार रे? 54 लिटरची. याची इफिशियन्सी किती? 18 त्रिक 54, 27 दुणे 54. आलं. मग नंतर ए आणि बी सुरुवात कोण करते? ए. 3 आणि 2 किती येणार? 5. 5 युनिट काम झालं किंवा 5 लिटर काम झालं किती टाईममध्ये? 2 तास. एका मिनिट रे, मिनिट आहे ना, 18 मिनिटं 27 मिनिटं, 2 मिनिट. ठीक आहे. मग 54 आधी याला जर 10 गुणलं, याला पण 10 गुणा, दहीपाचं 50 युनिट काम झालं. 50 युनिट काम म्हणजे 20 मिनटं तर हे लागले. ठीक आहे. टाकी 50 लिटर भरली, सुरुवात ए नी केली म्हणजे आता जोडी जोडी इथपर्यंत संपल्या. आता ए कामावर येणार आणि 3 युनिट पाणी भरणार. 3 युनिट ते पाणी भरलं, 3 लिटर, त्याला लागला 1 मिनिट. टाकी पूर्ण भरली नाही, आता बी कामावर येणार. ठीक आहे. 54 लिटर पाणी भरलं आपल्याला, सॉरी 53 लिटर भरलं, 54 लिटर भरायचं आहे, 1 लिटरच पाणी भरायचं आहे. याची इफिशियन्सी 2 ची म्हणजे हा किती मिनिट घेणार? अर्धा मिनिट. कारण की एका मिनिटात जर तो 2 लिटर पाणी टाकत असेल तर 1 लिटर पाण्यासाठी किती वेळ घेणार? अर्धा मिनिट. म्हणजे ही झाली टाकी 54 लिटर आणि 20 आणि 21 21 1/2 मिनिटामध्ये टाकी भरेल. 21 1/2. आलं. चला इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत. हा झाला तुमचा नळ टाकी हौद. आता तुमचं झालं काय, नीट लक्ष द्या. तुमचं रेस, स्पीड, डिस्टन्स, टाईम, याच्यामधलं सगळ्यात ट्रेंडवाली गोष्ट म्हणजे रेसवाले क्वेश्चन, मग नंतर ट्रेनवाले क्वेश्चन, नंतर बोट अँड स्ट्रीम हा वाला पार्ट, आणि त्याच्यानंतर आता कोणता भाग पार्ट बघितला नंतर? मेन टाईम वर्क, काळकाम वेग, काळकाम वेग झाल्यानंतर नळ टाकी हौद, पाईप अँड कस्टन. ठीक आहे. हे टॉपिक एवढे लेटेस्टमधले झाले तुमचे, पाईप मिटलं त्याच्यातलं, परत लिहू आपण पाईप. हे एवढे टॉपिक असल्या लेवलचे केले तुम्ही की कुठलीही एक्झाम बघा तुम्ही, बेसपासून कोणत्याही एक्झामचं जर बघितलं तर तुमच्याकडे सगळ्या लेवलचं सिलेबस पडलेलं आहे. मग तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन बघा, CHSL बघा, CGL बघा, किंवा आपल्या इकडे आयोग बघा, ग्रुप बी ग्रुप सी बघा, किंवा इकडं UPSC बघा. जिकडं जिकडं क्वांट येतं तिकडं तिकडं हे सगळे टॉपिक तुमच्याकडे सगळ्या लेवलचे पडलेले आहेत, सगळं मटेरियल. ठीक आहे. चला आजच्या सेशनला इथं थांबूया, परत एकदा भेटूया उद्याच्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. जय हिंद टू ऑल.